करंट अफेयर्स बाय एमपीएससी लक्ष्य। कीप वॉचिंग। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार। एमपीएससी लक्ष्य या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मी परत एकदा स्वागत करतो। आपली जी चालू घडामोडींची सिरीज चालू आहे ही सध्या फार फेमस होत आहे। मुलांना न्यूजसुद्धा फार आवडत आहे, कारण की सकाळी तुम्हाला न्यूज मिळतात तर त्यामधून तुम्हाला नंतर वृत्तपत्र वाचण्यासाठीसुद्धा फायदा होतो। आणि ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण यामध्ये कवर केलेल्या आहेत, त्यांचं ॲनालिसिस आपण यामध्ये घेतो आहे। सोबतच आपली संपादकीचीसुद्धा सिरीज चालू झालेली आहे, त्यालासुद्धा मुलांचा फार उत्तम प्रतिसाद आहे। ही जी संपादकीयची सिरीज आहे यामधून तुम्हाला सीसॅटच्या पेपरसाठी फार मदत होईल। म्हणजे तुम्ही ज्यावेळी समजा संपादकीय वाचताय तर त्याचं ॲनालिसिस जे आहे कशाप्रकारे होतं आहे, कशाप्रकारे करावं, यासाठी मुलांना त्यामधून फार छान मदत मिळते आहे। आणि मुलांचा त्यामध्ये आम्हाला चांगल्या कमेंट्ससुद्धा येत आहे। एक अजून परत घोषणा मी करू इच्छितो की तुमच्या कमेंट्स ज्या आम्हाला येत आहेत त्याचा रिप्लाय आम्ही सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 दरम्यान करणार आहोत। तुमच्यासाठी तो वेळ आम्ही राखून ठेवलेला आहे, कारण की दररोज जवळपास 4 व्हिडिओज आपले तुमच्यासाठी अपलोड होत आहेत, त्यामुळे या तुमच्या कमेंट्सलासुद्धा आम्ही रिप्लाय करतोच आहे। काही इमर्जन्सी कमेंट्स जस असतील, जसं जो आपला फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ होता, यावरती बऱ्याच मुलांना अडचणी येत आहेत, तर त्या ज्या अडचणी येत आहेत त्या आम्ही लगेच सोडवण्याचा प्रयत्न यामध्ये करतो आहे। तर आता फार वेळ न घालवता आपण लगेच याला सुरुवात करूया। आज फार महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। प्रथम जी बातमी आहे ती भारताची विकास झेप दृष्टीपथात या मथळ्याअंतर्गत 2018 7.3% वृद्धिदराचा जागतिक बँकेने अंदाज जो आहे हा भारतासाठी वर्तवलेला आहे। त्यांच्या अहवालामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहे, हे प्रथम आपण बघून घेऊ। निश्चलनीकरण, वस्तू व सेवा कराचा लघुकालीन फटका बसला असला तरी एकंदर भारतीय अर्थव्यवस्था योग्य रुळावर आहे। म्हणजे डिमॉनिटायझेशन, त्यानंतर GST कर लागू झाला, त्यानंतर विकास दर हा थोडा कमी झाला होता। भारताचा विकास दर यापुढील वर्षात 7% मजल घेईल असं जागतिक बँकेने म्हटलं आहे। चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2017-18 विकास दर हा 6.7% घसरला आहे, त्याआधीच्या वर्षात हा 7.1% होता। याबद्दलची बातमी पण आपण मागे घेतलीच होती। चालू वर्षातील विकास दर घसरणीस वस्तू सेवा कराबरोबरच कंपन्यांचा कमकुवत ताळेबंद, अनुत्पादक कर्जे ज्याला आपण NPA म्हणतो आणि कमी खाजगी गुंतवणूक घटक जबाबदार आहेत। व्यवसाय सुलभता मानांकनात भारताचे स्थान बळकट करणाऱ्या जागतिक बँकेने ताज्या अहवालातूनही केंद्रातील मोदी सरकारला दिलासा दिलेला आहे। समग्र आर्थिक सुधारणांमुळे 2018 या वर्षात भारताचा विकास दर 7.3% पोहोचेल आणि त्यानंतर 2 तो 7.5% झेप घेईल असे आशादायी चित्र जागतिक बँकेने अहवालात रेखाटले आहे। मात्र 2017-18 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.7% राहील असे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे। भारताची विकास क्षमता प्रचंड आहे, यामुळेच येत्या दशकात इतर देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताचा विकास दर अधिक असेल, चीनपेक्षाही हा जास्त राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। जसं लघुकालीन आकड्यांकडे लक्ष देणार नाही, भविष्यातील भारताच्या विकास चित्राकडे पाहायला हवे, भारताची विकास क्षमता त्यातून स्पष्टपणे दिसून येते असे जागतिक बँकेच्या विकास संभाव्यता विभागाचे संचालक आहान कोसे यांनी माहिती देताना सांगितलं। चीनचा विकास दर मंदावत असतानाच भारताचा विकास दर मात्र गती घेईल असा अंदाज यावेळी त्यांनी व्यक्त केला। 2017 चीनचा विकास दर 6.8% म्हणजे भारतापेक्षा केवळ 0.1% अधिक आहे, तर 2018 चीनचा विकास दर आणखी घसरून 6.4% होईल आणि त्यापुढील 2 तो 6.3 आणि 6.2% घसरेल असा अंदाज जो आहे हा जागतिक बँकेने व्यक्त केला आहे। भारताने आपली क्षमता सत्यात उतरवण्यासाठी गुंतवणुकीला चालना दिली पाहिजे, अनुत्पादक कर्जांच्या मुद्द्याला हात घातला पाहिजे, घालण्यासाठी भारत उपाययोजना आखतसुद्धा आहे, मात्र कामगार क्षेत्रातील सुधारणा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा भारतासाठी जमेच्या बाजू ठरतील, कामगार क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक ठरणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले। सोबतच तरुणांमधील बेरोजगारी कमी करणे आणि खाजगी गुंतवणुकीला चालना देणे या मुद्द्यांसाठी लक्ष दिल्यास भारत आपल्या क्षमतेला न्याय देऊ शकेल असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। या अहवालामध्ये या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे। काही उपायांची गरजसुद्धा त्यावेळी सांगितलेली आहे की गुंतवणूक वाढवण्यासाठी भारताने काही बदल करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। लोकसंख्येतील स्त्री पुरुषांचे प्रमाण
खूपच पूरक आहे. मात्र अन्य देशांच्या तुलनेमध्ये महिलांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग कमी आहे. युवकांमधील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा त्यांनी सुचवलेला आहे. खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि बँकांकडील संपत्तीच्या परिस्थितीचा विचार व्हायला व्हावा, यामध्ये अनुत्पादक कर्जे आणि उत्पादन क्षमता हे घटक महत्त्वाचे आहेत असे त्यांनी सांगितले. जसं खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे, तर त्याबाबतच पुढील निर्णय जो आहे हा गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रातील गुंतवणूक मर्यादा ही आता शिथिल करण्यात आलेली आहे. सोबतच एअर इंडियातील हिस्सा विक्रीला मंजुरी आणि इतरही क्षेत्रामध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतलेले आहेत. बहुप्रतीक्षित किरकोळ विक्री, ज्याला आपण सिंगल ब्रँड रिटेलिंग म्हणतो, रिटेल बांधकाम, हवाई वाहतूक, ऊर्जा बाजार मंचातील थेट विदेशी गुंतवणूक याच्या मर्यादा शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याचबरोबर देशातील एकमेव हवाई प्रवासी वाहतूक कंपनीच्या खाजगीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम देताना केंद्र सरकारने एअर इंडियामधील 49%, हे लक्षात घ्या, 49% हिस्सा विक्रीला केंद्राने मंजुरी दिली. 49% हिस्सा विकला जाणार आहे, परंतु 51% जो हिस्सा जो आहे हा गव्हर्नमेंटकडे तशाच प्रकारे असणार आहे. ही बैठक जेव्हा बुधवारी जी बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, त्यामध्ये हे सर्व निर्णय त्यामध्ये ती घेण्यात आले. या क्षेत्रांसह ऊर्जा बाजार मंचातील 100% थेट विदेशी गुंतवणुकीला सरकारने अखेर मान्यता दिली. बांधकाम क्षेत्रातील स्थावर मालमत्तेशी निगडीत दलाली सेवांचा यामध्ये समावेश नाही आहे. लक्षात घ्या, दलाली सेवांचा यामध्ये समावेश नाही. तर ऊर्जा बाजार मंचाच्या माध्यमातून ऑनलाईन ऊर्जा व्यवहारांना मर्यादा शिथिल करून प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. किरकोळ विक्री क्षेत्राच्या माध्यमातून वस्त्र प्रावरणे, विद्युत उपकरणे आदी उद्योगाला ऊर्जितावस्था मिळण्याची शक्यता यामुळे बळावलेली आहे. सुमारे 48,877 कोटी रुपयांचा कर्जभार असलेल्या एअर इंडियामधील 49% हिस्सा सरकार विकणार आहे. एअर इंडियाच्या खरेदीची तयारी इंडिगो, विस्टारा आदी खाजगी कंपन्यांनी यापूर्वीच दाखवली होती. मार्च 2018 अखेर 3,579 कोटी रुपयांचा तोटा अपेक्षित असलेल्या एअर इंडियाला अर्थसहाय्य करण्याचे सरकारने धोरण कायम असल्याचे सरकारने यावेळी स्पष्ट केले. खाजगीकरणाबाबत अनिश्चितता निर्माण केली होती, पण त्यावरती त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. तसेच वैद्यकीय उपकरणे, लेखापरीक्षण, ज्याला अकाउंटिंग आपण म्हणतो, या लेखापरीक्षण संस्था यातील थेट विदेशी गुंतवणुकीचे धोरणही सौम्य करण्यात आलेले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 5वा अर्थसंकल्प सादर होण्यास काही दिवसांचा अवधी असतानाच मोदी सरकारने बुधवारच्या बैठकीद्वारे मंजूर करत संथ अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला. केंद्रातील लोकशाही आघाडी सरकारच्या जून 2006 निर्णयानंतर थेट विदेशी गुंतवणुकीबाबत बुधवारी प्रथमच लक्षणीय निर्णय घेतले गेले. म्हणजे यापूर्वी 2006 जे लक्षणीय निर्णय FDI, ज्याला आपण म्हणतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, त्याबद्दल हा निर्णय जवळपास 12 लक्षणीय निर्णय घेतले गेले असं या लेखामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. तर याबद्दलची जी समरी आहे ती आपण बघून घेऊ. सिंगल ब्रँडिंग, ज्याला आपण म्हणतो, 100% FDI मंजुरी मिळालेली आहे. गुंतवणुकीसाठी सरकारची मंजुरीची गरज राहणार नाही. देशांतर्गत बाजारपेठेतून 30% उत्पादन खरेदी करण्याची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे. बांधकाम क्षेत्र, ब्रोकिंग कंपन्या, ज्याला आपण दलाली कंपन्या म्हटलं होतं, बांधकाम क्षेत्रात मोडत नाहीत असा निर्वाळा देऊन केंद्राने या क्षेत्रातील ब्रोकिंग कंपन्यांमध्येही 100% परदेशी गुंतवणुकीस परवानगी दिलेली आहे. ऊर्जा क्षेत्र, विजेची इतर देशात ऊर्जा एक्सचेंजच्या माध्यमातून विक्री करताना व्यवसायात 49% थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. सोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाने इतरसुद्धा काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ते आपण एक एक करत बघून घेऊ. मनोविकलांग, बहुविकलांग राष्ट्रीय कल्याण न्यासाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची मुदत 3 वाढवलेली आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्तीस मान्यता करण्यात आलेली आहे. जे मनोविकलांग आणि बहुविकलांग राष्ट्रीय कल्याण न्यास जे आहे त्याच्या अध्यक्ष आणि सदस्यांची कालावधी जो आहे हा 3 वाढवण्यात येणार आहे, 3 करण्यात येणार आहे. खासदारांच्या स्थानिक मतदार विकास निधी योजनेस 31 मार्च 2020 मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तुंगभद्रा स्टील उत्पादन प्रकल्प बंद करून त्याच्या स्थिर मालमत्तेची विल्हेवाट लावण्याच्या आधीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि कॅनडा यांच्यातील सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली आहे. सोबतच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या गट अ कार्यकारी केडरचा फेरआढावा घेण्यात आलेला आहे. CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ज्याला म्हटलं जातं, जिथे विमानतळे आहेत किंवा मोठमोठे कारखाने आहेत जसे स्टील प्लांट्स आहेत, या ठिकाणी CISF हे कार्यरत आहे. तर याच्या कार्यकारी केडरचा फेरआढावा या बैठकीमध्ये काल घेण्यात आला. आधारला आभासी कवच या नावाने एक बातमी आलेली आहे, जी बरेच दिवसापासून गाजते आहे की 500 रुपयामध्ये सुद्धा आधारचा डेटा विकला जाऊ शकतो, आणि त्याबद्दल बरेचसे संपादकीयमध्ये सुद्धा आपण चर्चा केली होती. तर यावरती एक उपाय म्हणून व्हर्च्युअल ID हे तयार करण्यात येणार आहे. आधार कार्डाच्या गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असल्यामुळे आभासी ओळख क्रमांक, ज्याला आपण व्हर्च्युअल आय डी म्हणतो, ही संकल्पना UAID ने बुधवारी मांडली. आधार कार्डधारक UAID च्या संकेतस्थळावरून तयार करून सिम कार्डाच्या पडताळणीसह विविध कारणांसाठी 12 आकडी बायोमेट्रिक ID ऐवजी 16 क्रमांक देऊ शकेल अशी सोय याद्वारे देण्यात आलेली आहे. या सुविधेमुळे प्रमाणीकरणाच्या वेळेस आपल्याला आधार क्रमांक न देण्याचा पर्याय वापरकर्त्याला उपलब्ध होणार आहे, त्यामुळे आधार पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे. व्यक्तीचा आधार क्रमांकाशी जोडलेला व्हर्च्युअल ID हा तात्पुरता आणि रद्द करता येण्याजोगा क्रमांक स्वीकारण्यास UAID 1 मार्च 2018 सुरुवात करणार आहे. म्हणजे याची सुरुवात जी आहे ती 1 मार्च 2018 होणार आहे. यामध्ये नेमकं काय होणार आहे की जो आपला आधार कार्ड आहे, या आधार कार्डचा जो आपला 12 आकडी क्रमांक आहे, हा आपण काय करतो, ज्यावेळी एखादा आपण सिम कार्ड विकत घेतो किंवा सध्या आता आधार कार्ड सर्व गोष्टींसोबत लिंक करणे आवश्यक आहे, तर आपण आधार कार्ड समोरच्या व्यक्तीला देतो. तर हा न देता आपल्या आधार कार्डमधून आपण एक 16 आकडी कोड जो आहे हा जनरेट करू शकू, आणि हा कोड आपण मग रिटेलरला देणार. हा कायम स्वरूपाचा नसेल तर तात्पुरत्या स्वरूपाचा असेल, त्याद्वारे तुम्ही मोबाईलसोबत तुमचा आधार कार्ड लिंक करू शकणार. तर हा एक व्हर्च्युअल ID हा त्यासाठी उपाय UAID ने शोधून काढलेला आहे. नवा ID तयार झाला की जुना ID आपोआपच त्यामुळे सुद्धा रद्द होणार आहे. शीख विरोधी दंगली संदर्भात एक बातमी आलेली आहे. शीख विरोधी दंगलीच्या चौकशीसाठी देखरेखीसाठी एक समिती तयार करण्यात आलेली आहे. ज्या शीख विरोधी दंगली 186 प्रकरणं होते त्याच्या देखरेखीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या 186 शीख विरोधी दंगली प्रकरणांच्या चौकशीवर लक्ष ठेवण्यासाठी नव्याने 3 सदस्यीय तपास पथक नेमण्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले असून या पथकाचे नेतृत्व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती करणार आहेत. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केंद्र सरकारला सांगितले की विशेष तपास पथकात नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकारने आजच नावे सुचवावीत. मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठात न्यायमूर्ती AM खानविलकर, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचाही समावेश होता. त्यांनी असे म्हटले की उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशीवर देखरेख करण्यासाठी तपास पथकात एक निवृत्त व एक विद्यमान पोलीस अधिकारी यांचा समावेश असणार आहे. ते ही गोष्ट लक्षात असू द्या, एक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, एक निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी, तर एक उप अधीक्षकाच्या पातळीचा वरचा अधिकारी जो सध्या कार्यरत आहे, हे या समितीमध्ये असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शीख दंगलीतील 241 प्रकरण देखरेख समितीत नेमली होती. त्यांनी 186 प्रकरणात तपास न करताच प्रकरणे बंद करण्याचा आल्याचा निष्कर्ष काढला होता. त्या समितीचा अहवाल ग्राह्य म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आजचा आदेश दिला. समितीने त्यांचा अहवाल चांबड्याचा नंबर लॉक असलेल्या बॅगमधून गोपनीय पद्धतीने सादर केला. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश JM पांचाळ व न्यायमूर्ती KPS राधाकृष्णन यांचा समावेश होता. गेल्या 16 ऑगस्टला न्यायालयाने देखरेख समितीवर नेमली होती. त्यांच्या आधीच्या विशेष तपास पथकाच्या 241 प्रकरणातील निर्णयाची तपासणी करून अहवाल दिला गेला. एकूण 250 प्रकरणात तपास करण्यात आला असून त्या 241 प्रकरणांचा तपास आधीच बंद करण्यात आला होता. 9 प्रकरणांचा तपास विशेष तपास पथक करीत असून 2 प्रकरणांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI करत आहे. शीख विरोधी दंगलीत दिल्लीत 2733 लोक जे आहे हे मारले गेले होते.
त्यामुळे ही विशेष देखरेख समिती जी आहे ही तयार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. टेक्नॉलॉजी संदर्भातील बातमी, इस्रोच्या अध्यक्षपदी सिवन के यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या म्हणजे इस्रोच्या अध्यक्षपदी सिवन के यांची निवड करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिल्यानंतर सिवन यांच्याकडे अवकाश विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांची ही निवड 3 वर्षासाठी असेल. विद्यमान अध्यक्ष AS किरण कुमार यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ संपत असल्यामुळे ही निवड करण्यात आलेली आहे. इस्रो 12 जानेवारी रोजी 100वा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या मोहिमेत एकूण 31 उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या 2 दिवस आधी ही निवड करण्यात आलेली आहे. सिवन सध्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून 1980 एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून बेंगळुरूच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून 1982 एरोस्पेस या विषयामध्ये अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सोबतच त्यांनी 2006 पवई IIT PhDही मिळवली आहे. त्यांनी 1982 इस्रोमध्ये नोकरी जॉईन केली होती. 1982 त्यांची इस्रोमध्ये निवड झाली होती आणि PSLVच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ते या प्रकल्पावर काम करत आहेत. दुसरी जी बातमी आहे ती म्हणजे सायबर तज्ज्ञ विजय मुखी यांचे निधन. IT आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ विजय मुखी यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. जी त्यांच्या निधनामुळे IT क्षेत्रातील महत्त्वाचा आधार आणि इंटरनेट गुरु हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. केवळ IT क्षेत्रच नाही तर तंत्रज्ञ, शिष्य, फॉलोअर या सर्वांसाठीच हा मोठा धक्का असल्याचे म्हणण्यात आलेले आहे. भारताला इंटरनेटची ओळख होण्यामध्ये विजय मुखी यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी या विशाल महाजालाची ओळख भारताला करून दिली. 1995 इंटरनेटचा फारसा प्रचार झाला नव्हता. त्यावेळी मुखी यांनी इंटरनेटची महती लोकांपर्यंत पोहोचली. त्यांनी IT क्षेत्राविषयी 80 पुस्तकांचे लेखन केलेले आहे. नवीन तंत्रज्ञानाबद्दल त्यांना कायम आकर्षण होते. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयोगसुद्धा केले आहेत आणि नव्या पिढीला या नव्या प्रयोगांसाठी प्रोत्साहनसुद्धा त्यांनी दिले होते. विजय मुखी यांचे शिक्षण VJTIमधून झाले होते. त्यांनी 1989 संगणक प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली होती. महाराष्ट्रासंदर्भातील ही बातमी आहे. वाढीव करांमुळे पेट्रोलचा सर्वाधिक दर जो आहे हा महाराष्ट्रात आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर कपातींची मागणी केली जात आहे. देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोलवरील कर सर्वाधिक आहेत. त्यात व्हॅट आणि सेसचा समावेश आहे. सर्व राज्यांचा विचार केलास पेट्रोलवरील सरासरी कर 30-32% होतो. राज्य शासनाने या सरासरीनुसारच कराची आकारणी केली पाहिजे. पेट्रोलवरील करात 10% सूट दिली तरीही पेट्रोलचे दर 7-8 रुपयांनी कमी होऊन त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल असे म्हणण्यात आलेले आहे. पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये पेट्रोलवर राज्य शासनाकडून 73.71% कर तर उर्वरित महाराष्ट्रात 42.61% कर आधारला जातो. त्यात व्हॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ज्याला आपण म्हणतो आणि अधिभाराचा सुद्धा समावेश आहे. राज्य शासनाकडून आकारण्यात येणारा हा कर देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. कुठल्याही राज्यात 40%च्या अधिक कर नाही आहे. गुजरातमध्ये जो कर आहे पेट्रोलवरील कर तो 24.80%, तर बिहारमध्ये हा 26% आहे. छत्तीसगडमध्ये 28.88%, तर गोव्यामध्ये अवघा हा 17% कर आहे. त्यानंतरची जी बातमी आहे ती म्हणजे राज्यावर 7 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा असल्याची छापून आलेली आहे. पायाभूत प्रकल्पांसाठी ज्या कर्जामुळे हा भर पडलेली आहे. विकास योजनांसाठी आर्थिक स्रोत वाढवण्याचे आव्हान सरकारपुढे यामुळे निर्माण झालेले आहे. राज्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये समृद्धी, मेट्रो, ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड यासारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी जवळपास 3.5 लाख कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आलेली आहे. राज्याच्या डोक्यावर आधीच 4 लाख कोटी रुपयांचे कर्ज असताना हाती
घेतलेल्या कामापैकी बहुसंख्य कामे ही कर्ज काढून घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे राज्यावर 7 लाख कोटी रुपयांचे कर्ज असताना GST मुळेही महसुलात घट झालेली आहे. त्यामुळे विकासाच्या इतर योजनांसाठी राज्याचा आर्थिक स्रोत वाढवण्याबरोबरच दुसरीकडे कर्ज काढून हाती घेण्यात आलेली कामे निवडणुकीपूर्वी दृष्टीपथात आणण्याची तारेवरची कसरत जी आहे ती सरकारला करावी लागणार आहे. समृद्धी मार्ग जो आहे सध्या सर्वात मोठा प्रकल्प आहे. या पायाभूत सुविधांमधील सर्वात मोठा प्रकल्प हा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग असून त्यासाठी 41,500 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याच्या पूर्ततेसाठी सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नकार दिलेला असला तरी दक्षिण कोरियाच्या आर्थिक पाठबळावर हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार आहे. मुंबईत उन्नत मेट्रो 2B हा 25,535 कोटी रुपयाचा, मुंबई मेट्रो टप्पा 3 हा 23,136 कोटी रुपयांचा, तर मुंबई उन्नत मेट्रो 2A हा 12,618 कोटी रुपयांचा आहे. मुंबई मेट्रोचा टप्पा 5 हा 8,414 कोटी रुपये, तर मुंबई मेट्रो टप्पा 6 हा 6,716 कोटी रुपयांचा आहे. तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक यासाठी 17,843 कोटी रुपये, तर कोस्टल रोड हा 15,000 कोटी रुपयांचा, गोरेगाव मुलुंड लिंक रोड हा 3,500 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. मेट्रो बांधणीसाठी जपानमधील बँकांचे कर्ज यावरती घेण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, या महत्त्वाच्या घडामोडी होत्या आजच्या, फार महत्त्वाच्या बातम्या होत्या आपल्या परीक्षेसंदर्भातील. तर तुम्ही त्यांचं विश्लेषण आपण केलेलं आहे पूर्णपणे. सोबतच तुम्ही आपलं जे संपादकीय आहे हे बघण्यास विसरू नका. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या कमेंट्सला आम्ही जी उत्तरे आहेत ती सकाळी 10:00 व संध्याकाळी 6:00 दरम्यान आम्ही देणार आहोत. तर मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.